नमस्ते मुलांनो, मी स्मिता ताई. आजची गोष्ट आहे भुऱ्या आणि बिट्टू. ही गोष्ट लिहिली आहे नाशिक जिल्ह्यातल्या निफाड गावच्या अश्विनी बर्वे यांनी. अश्विनी ताई पण मुलांमध्ये खूप काम करते, तर आज आपण तिची गोष्ट ऐकणार आहोत, भुऱ्या आणि बिट्टू. भुऱ्या आणि बिट्टू सरस्वती नगरमध्ये नवीनच राहायला आले होते. बिट्टू भुऱ्यापेक्षा 2 वर्षानं मोठा होता, पण ते दोघे बरोबरचे वाटायचे. त्यांची आई त्यांना हाक मारायची, त्यामुळे सगळ्या गल्लीला त्यांची नावं आपोआप माहिती झाली होती. भुऱ्या आणि बिट्टू कॅरम, क्रिकेट, व्यापार असले खेळ काही खेळत नसत. त्यांना त्याबद्दल फारशी माहिती सुद्धा नव्हती. एक वेळ एखाद्या फळकुटानं ते क्रिकेट खेळतील, पण बाकी खेळ त्यांच्या गावी सुद्धा नव्हते. शाळा सुटल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी ते काय खेळतील याची काळजी त्यांच्या आईला कधी पडायची नाही. ते दोघं आपल्या घराच्या बाहेर ओट्यावर यायचे आणि आपोआप खेळायला सुरुवात करायचे. त्यांचं आधी काहीच ठरलेलं नसायचं. रस्त्यावर पडलेली कोणतीही वस्तू त्यांचं खेळणं होत असत, नाहीतर झाडांच्या फांद्या वगैरे दोन्ही पायांच्या मध्ये ठेवून ते गाडी चालवत संपूर्ण कॉलनी फिरून यायचे. बराच वेळ त्यांचा आवाज आला नाही तर आई त्यांना हाक मारायची. एक दिवस ते असेच सकाळी उठून बाहेरच्या ओट्यावर येऊन बसले. त्यांचं नेहमीचं कुत्रं त्यांच्याजवळ येऊन बसलं. भुऱ्यानं त्याची शेपटी ओढून त्याला नीट बसवलं. त्या कुत्र्यानं त्याचा हात चाटला, उगीचच ते बिट्टूला लाथा मारायला लागलं. त्या कुत्र्याला खेळायचं होतं म्हणून ते या दोघांना उचकावत होतं. शेवटी दोघं उठले आणि पळायला लागले. त्या कुत्रही त्यांच्या मागे पळायला लागलं. मग भुऱ्याला काय सापडलं माहितीये का? एक रंगीत झाकण. ते जांभळ्या रंगाचं झाकण त्यानं डोळ्याजवळ नेऊन पाहिलं तर बाहेरचा प्रकाश सुद्धा जांभळा दिसत होता. मग बिट्टूनं पण त्या झाकणातून पाहिलं. मग त्यांनी कुत्र्याच्या डोळ्यासमोर झाकण धरलं, कुत्र्याने पण पाहिलं. मग भुऱ्यानं एका दगडावर बसकण मारली आणि साबण लावल्यासारखी कृती तो करू लागला. लगेच तो साबण त्यानं बिट्टूला दिला. मग बिट्टूनं साबण लावला. बिट्टूनं खाली पडलेली झाडाची फांदी उचलली आणि त्यातून पाणी येतं असा विचार करून त्यानं फांदीची नळी सगळ्या अंगावर फिरवली आणि साबण धुवायला लागला. मग ती नळी भुऱ्यानं घेतली, कुत्र्याच्या शेपटीनंच त्याला पाणी घातलं आणि आंघोळ घातली. मग नळी पुरेशी नाही असं बघून त्या जांभळ्या झाकणाचा शॉवर झाला आणि तिघे जण त्या पाण्यात मस्तपैकी नाचू लागले. कशी वाटली गोष्ट? तुमच्यापैकी सगळ्यांमध्ये भुऱ्या आणि बिट्टू लपलेला आहे. तुम्ही पण असंच करता ना, कुठल्याही वस्तूचं खेळणं करता आणि तुमचा वेळ मस्त घालवता. कशाला हवीत आपल्याला रेडीमेड खेळणी? मग थांबूयात आज, उद्या पुन्हा नवीन गोष्ट. बाय बाय.